नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमाच्या के स्कीमच्या बेसिक केमिस्ट्रीचा आपण दुसरा चॅप्टर बघत आहोत इलेक्ट्रो केमिस्ट्री करोजन अँड इट्स प्रिव्हेंशन त्याच्यातला हा चौथा भाग आहे आज आपण बघणार आहोत डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी सेल आधी आपण बघू प्रायमरी सेल म्हणजे काय प्रायमरी सेल दिज आर द सेल्स विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी जिथे केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होती ते असतं प्रायमरी सेल त्यानंतर प्रायमरी सेल कॅन नॉट बी रिचार्ज ऑर रियूज एकदा ते डिस्चार्ज झाल्यानंतर ते रिचार्ज करता येत नाही किंवा रियूज करता येत नाही फॉर एक्झाम्पल ड्राय सेल ड्राय सेल म्हणजे असा सेल की जो आपण रिमोटमध्ये किंवा घड्याळामध्ये वापरतो वा त्याच्यानंतर लीक लाईनचे uh, सेल ऑर डॅनियल सेल हे त्याचे एक्झाम्पल आहे याच्यावर एक एम सी क्यू येऊ शकतो ड्राय सेल इज बीच टाईप ऑफ सेल म्हणजे तो प्रायमरी सेल आहे त्याच्यानंतर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहे प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेलच्या त्या प्रॉपर्टीजवर पण सी की येऊ शकतात की विच ऑफ द फॉलोईंग सेल कॅन नॉट बी रिचार्ज मग तिकडे तुम्हाला ड्रा ड्राय सेल हे एक्झाम्पल असू शकतं आणि बाकी सेकंडरी सेलचे एक्झाम्पल्स असू शकतात नेक्स्ट इज सेकंडरी सेल दीज आर रिचार्जेबल सेल सेकंडरी सेल किंवा त्याला बॅटरी असंही म्हणतात हे रिचार्जेबल असतात केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल एनर्जी विच कॅन बी रिव्हर्स बाय पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे ती रिव्हर्स सिबल प्रोसेस आहे याच्यावर पण एक क्वेश्चन येतो इन विच टाईप ऑफ सेल द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल सेकंडरी सेलमध्ये रिव्ह रिव्हर्सिबल रिॲक्शन असते आणि प्रायमरी सेलमध्ये इरिव्हर्सिबल रिॲक्शन असते त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स पण खूप महत्त्वाचे जे एम सी क्यूसाठी येऊ शकता लेड ॲसिड स्टोरेज बॅटरी ही जी आहे ती त्याच्यानंतर निकेल कॅडमियम बॅटरी त्याच्यानंतर लिथियम आयन बॅटरी जी आहे ती मोबाईलमध्ये जी वापरली जाते ती लिथियम आयन बॅटरी असते याचे ये एक्झाम्पल्स येऊ शकतात प्रायमरी आणि सेकंडरी सेल किंवा फिगर पण येऊ शकतात आयडेंटिफिकेशनला विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी सेल और सेकंडरी सेल आता डिफरन्स याच्यातला बघू आपण डिफरन्स तुम्हाला एक्झामला नाही आहेत पण प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो प्रायमरी सेल्स आर नॉन रिचार्जेबल सेल्स मोबाईल सेकंडरी आर द रिचार्जेबल दन सेल रिॲक्शन इज इरिव्हर्सिबल हिअर हिअर रिव्हर्सिबल फर्स्ट द ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स आर यूज अप दे कॅन नॉट बी रियूज तुम्ही रियूज नाही करू शकत प्रायमरी सेल असेल तर एम सी क्यूसाठी विच ऑफ द फॉलोइंग सेल इज रियूज असं विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर सेकंडरी सेल तुम्ही रियूज करू शकतात ते हवं शॉर्ट लाईफ म्हणजे यांचं लाइफ फिक्स असतं तीन महिने चार महिने असं जे काय असेल शॉर्ट लाइफ असेल सेकंडरी सेलचं लाईफ इयर्समध्ये असतं देन कॉस्ट इज लो कॉस्ट इज हाय एक्झाम्पल ड्राय सेल डॅनियल सेल निकलँ सेल देन निकेल कॅडमियम बॅटरी देन लिथियम आयन बॅटरी लेड ॲसिड बॅटरी दीज आर द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी सेल नाव सी कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ डॅनियल सेल डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग जे आहे त्याच्यावर एक्झाममध्ये एम सी की येऊ शकतात खूप वेळा फिगर आयडेंटिफिकेशनला येते की खालचा सेल जो आहे तो कुठला सेल आहे किंवा आयडेंटिफाय डॅनियल सेल असं पण विचारलं जाऊ शकतं आता आपण फिगरकडे बघून एक्सप्लेनेशन बघूया झिंक इलेक्ट्रोड इट इज ॲक्ट ॲज ॲनोड याच्यावर एम सी क्यू शकतो की ॲनोड कुठला इलेक्ट्रोड ॲक्ट करतो डॅनियल सेलमध्ये म्हणजे ऑक्सिडेशन जे आहे ते ॲनोडला होणार म्हणजे झिंक इलेक्ट्रोडला होणार तर असे तीन क्वेश्चन्स इथे तयार होतात झिंक इलेक्ट्रोड इज डीप इन झिंक सेल्फेट सोल्युशन हे झिंक सल्फेट सोल्युशन आहे त्याच्यानंतर कॉपर इलेक्ट्रोड आहे इट इज ॲक्ट ॲज कॅथोड याच्यावर परत एक एम सी की येऊ शकतो की कॅथोड कुठला इलेक्ट्रोड असतो वेदर कॉपर ऑर झिंक आणि तिकडे काय होतं तिकडे रिडक्शन होतं कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये कॉपरचा इलेक्ट्रोड इथे इमर्स केलेला आहे त्याच्यानंतर दोन्ही सेपरेशन दोन्ही जे सोल्युशन्स आहेत ते सेपरेट केलेले आहेत पोर पोरस स्पॉट जो आहे तो आयर्न ट्रान्सफर करतो हा त्याचा रोल आहे दिस इज डॅनियल सेल सी ॲनॉडिक ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन जे आहे ते झिंक इलेक्ट्रोडला होतं आणि रिडक्शन जे आहे ते कॉपर इलेक्ट्रोडला होतं त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे याच्यामध्ये येतो तो व्हॉट इज ई एम एफ ऑफ डॅनियल सेल इट इज वन पॉईंट वन होल्ड देन ऑदर फिगर ऑफ डॅनियल सेल ह्या पण येऊ शकतात आयडेंटिफिकेशनला हा पण एक डॅनियल सेल आहे की हे जे कॉपरचं कंटेनर आहे त्याच्यामध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन टाकलं जातं हा जो आहे व्हाईट कलरचा तो पोरं स्पॉट आहे त्याच्यामध्ये झिंक सल्फेटचं सोल्युशन आणि हा जो दिसतो आहे तो झिंक इलेक्ट्रोड अशा पद्धतीने हा सिमिलर सेल तयार झाला आहे त्याच्यानंतर हा पण डॅनियल सेल आहे या डॅनियल सेलमध्ये झिंक इलेक्ट्रोड इकडे झिंक सल्फेटमध्ये इमर्स केला आहे कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये कॉपर इलेक्ट्रोड आणि दोन्ही सोल्युशन्स जे आहे ते सॉल्ट ब्रिजने कनेक्ट केलेले आहेत आणि ते व्होल्ट मीटरला कनेक्ट केलेले आहेत आणि त्याचं जे ई एम एफ असतं ते वन पॉईंट वन व्होल्ट ह्या तिन्ही डॅनियल सेलच्याच डायग्रॅम आहेत त्या येण्याची शक्यता आहे याच्यामध्ये तेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ऑक्सिडेशनचं जर असेल तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन जर असेल तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन जे आपण इलेक्ट्रोलिसिसमध्ये ऑलरेडी बघितले त्याच्यानंतर आता ह्याच चॅप्टरचा सेकंड पार्ट जो आहे तो आहे करोजन हा आपण बघू करोजन जो आहे करोजनचा फाय फाय पॉईंट फोरमध्ये डेफिनेशन ऑफ करोजन टाईप्स ऑफ करोजन ड्राय करोजन मेकॅनिझम टाईप्स ऑफ ऑक्साइड फिल्म वेट करोजन मेकॅनिझम हायड्रोजन इव्होल्युशन इन ॲसिडिक मीडियम ऑक्सिजन ॲब्सॉप्शन इन न्यूट्रल ऑर अल्कलाईन मीडियम गॅल्मॉनिक सेल ॲक्शन बाय डॅनिल सेल हे इतकं सगळं फायव्ह पॉईंट फोरमध्ये आहे आधी आपण आता डेफिनेशन बघू करोजनची करोजनच्या डेफिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द असतो नेहमी तुम्हाला जो एक्झाममध्ये येणार आहे तो डी के ऑर डिस्ट्रक्शन हा डिस्ट्रक्शन किंवा डी के हा एक वर्ड असतो डी के ऑर डिस्ट्रक्शन ऑफ मेटल इट इज नोन ॲज व्हॉट तर, तर इट इज नोन ॲज करोजन मग याच्याऐवजी दुसरे पण शब्द तिथे वापरले जाऊ शकतात जसे की ॲब्रेशन असेल वेरिंग असेल असे पण वर्ड्स वापरले जातात पण जेव्हा डी के डिस्ट्रक्शन ऑफ मेटल असेल तर तेव्हा ते करोजन असतात टाईप्स ऑफ करोजन ॲटमॉस्फेरिक करोजन विच इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट केमिकल करोजन ऑर ड्राय करोजन अँड सेकंड इज इमर्स करोजन इलेक्ट्रोकेमिकल करोजन ऑर वेट करोजन इथे तुमचे uh, चार क्वेश्चन्स तयार झालेले आहेत टाईप्स ऑफ करोजनमध्ये ॲटमॉस्फेरिक करोजन इट इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट इट इज नोन ॲज डायरेक्ट केमिकल करोजन ॲटमॉस्फेरिक करोजन इट इज ऑल्सो नोन ॲज ड्राय करोजन किंवा उलट पण येऊ शकतो ड्राय करोजन इट इज नोन ॲज ॲटमॉस्फेरिक करोजन त्याच्यानंतर इमर्स करोजन इट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोकेमिकल करोजन किंवा वेट करोजन इट इज ऑल्सो नोन ॲज इमर्स करोजन असे इथे क्वेश्चन्स तयार होतात हे आता हे जे आहेत सहा आहेत त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स इथे येऊ शकतात सी टाईप ऑफ करोजन ड्राय करोजन ऑर ॲटमॉस्फेरिक करोजन ऑर डायरेक्ट केमिकल करोजन म्हणजे इथे डायरेक्ट अटॅक होतो ॲटमॉस्फेरिक गॅसेसचा त्या मेटलवर वेट करोजन किंवा इमर्स करोजन वेट करोजन म्हणजे इथे मिडियमची गरज असते म्हणून याला वेट करोजन म्हणतात और इट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रो केमिकल करोजन म्हणजे इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स तयार होतात आणि मग करोजन होतं म्हणून याला इलेक्ट्रो केमिकल करोजन असं पण म्हणतात फिगर पण आयडेंटिफिकेशनला येऊ शकतात की ह्या केसमध्ये कुठल्या टाईपचं करोजन आहे वेदर ड्राय करोजन और वेट करोजन तर इकडे हे ड्राय करोजन आहे आणि इकडे हे वेट करोजन आहे कारण इथे वॉटर असणार मीडियम असणारे म्हणून हे वेट करोजन असणार आता फर्स्ट जे आहे डायरेक्ट केमिकल करोजन किंवा के ॲटमॉस्फेरिक करोजन किंवा ड्राय करोजन इट इन्वॉल्व्स डायरेक्ट अटॅक ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस ऑन मेटल सरफेस इन ॲब्सेन्स ऑफ लिक्विड कंडक्टिंग मीडियम इथे लिक्विड कंडक्टिंग मीडियम काहीच नसतं डायरेक्ट अॅटॅक असतो ॲटमॉस्फेरिक गॅसेसचा मेटलवर याला काय म्हणतात ॲटमॉस्फेरिक करोजन किंवा डायरेक्ट केमिकल करोजन डेफिनेशन येऊ शकते याच्या याची डायरेक्ट ॲटॅक ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस इट इज नोन ॲज वॉट इट इज नोन ॲज डायरेक्ट केमिकल करोजन त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक करोजनचे परत दोन टाईप आहे करोजन ड्यू टू ऑक्सिजन गॅस अँड करोजन ड्यू टू अदर गॅसेस आता करोजन ड्यू टू ऑक्सिजन गॅस आणि करोजन ड्यू टू अदर गॅसेस जे आहे त्याच्यातलं ऑक्सिजन गॅस हे इम्पॉर्टंट आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू थँक्यू